काही नाही, पोटाची जशी सोनोग्राफी आहे तशी हार्टची सोनोग्राफी आहे. इकमध्ये आपल्याला हे कळते की अगोदर अटॅक येऊन गेलाय का, हार्टच्या मांसपेशी कमजोर झालेत का, हार्टच्या वॉलला काही डॅमेज आहे का. त्यामुळे जसं मी सांगितलं, हा आजार फक्त एका पॉईंट ऑफ व्ह्यू न बघण्याचा नाही, पेशंटला ईसीजी करावा लागू शकतो, कधी कधी आपल्याला इको करावा लागू शकतो, टीएमटी करावं लागू शकते, किंवा अटॅकचे लक्षण दिसलं तर डायरेक्ट एंजिओग्राफी करावं लागते. एंजिओग्राफी म्हणजे काय? एंजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या चेक करणं, ही जी प्रोसेस आहे त्याला एंजिओग्राफी म्हणतात. हार्टची एंजिओग्राफी असेल तर करोनरी एंजिओग्राफी म्हणतात. आता ही सिस्टीम अशी आहे की तुम्हाला हे करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा लागते. जशी हिरव्या पालेभाज्याचं प्रमाण वाढवा, स्प्राउट्सचं प्रमाण वाढवा, मांस वगैरे खात असणार काय, चिकन वगैरे, तर अशाच्या त्यांचं रॉ मीट बॉईल करून खाण्यात जास्त भर द्या, रादर दॅन तेलात तळून ग्रेव्हीत तळून हे करण्यासाठी. अंड्याचा उपयोग चांगला आहे, मळाई काढलेलं जे दूध आहे ते दूध आपण वापरू शकतो. तर या गोष्टीत जास्तीत जास्त डाएटवर भर द्यायचा. शुगर, तुम्हाला डायबिटीस नसेल तरी जेवणात तुम्ही गोडे प्रमाणाचं प्रमाण कमी करा, मिठाचं प्रमाण कमी करा. चहात 2 चमचे साखर टाकत असाल तर 1.5 वर या, 1.5 वरून 1 वर या. ड्राय फ्रूट, बदाम, किशमिश, अंजीर, अक्रोड हे शरीरासाठी फार चांगले असतात. जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. फ्रूट्सचं प्रकार फ्रूट्स फळही वेगवेगळ्या प्रकारचे फळांचं सेवन केलं पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइज. 1 तास कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करा. थोडेफार वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, सूर्यनमस्कार, योगा, कोणाला डान्सची सवय असेल, लेडीजना असेल जसं झुंबा, एरोबिक्स, कुठल्याही प्रकारचे 1 तासची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइजचे मल्टिपल फायदे, एक तर वेट लॉस, तुमचे जे शुगर ब्लड प्रेशर ते रिस्क फॅक्टर कंट्रोल करायला मदत होते, शरीर जॉईंट्स तुमचे हेल्दी राहतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की एक्सरसाइज केल्यामुळे बॉडी त्याने एक पॉझिटिव्ह हॉर्मोन एंडॉर्फिन आम्ही ज्याला म्हणतो ते रिलीज होते. त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस पॉझिटिव्हिटीच जाणार, नाही तर आज जी निगेटिव्हिटी डोक्यात भरली आहे ती भरपूर कमी होणार. त्यामुळे एक्सरसाइजचे मल्टिपल यूज आहेत. एक्सरसाइज करणं हे कंपल्सरी आहे. जसं आपण अंघोळ विसरत नाही, जेवण विसरत नाही, तसंच त्या दिवशी आपण एक्सरसाइज नाही विसरली पाहिजे. 6 ते 8 तास झोप शरीरासाठी फार महत्वाची आहे. रात्री वेळेवर झोपा, सकाळी वेळेवर उठा, दुपारी 10-15 मिनिट झोपला तरी चालणार. तर व्यवस्थित झोपमुळे तुमच्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी रिस्टार्ट होते, लिव्हरचं मेटाबॉलिझम चांगलं होते, करणं गरजेचं आहे. जसं महात्मा गांधी सांगितलंय, स्वास्थ्य ही सबसे बडी पुंजी आहे. युअर हेल्थ इज युअर रिअर वेल्थ. जेवढं आपण हेल्दी राहू तेवढे जास्त पैसे कमवू, इनडायरेक्टली तुम्ही विचार करणार ते. तर हेल्थ इज रिअल वेल्थ, तसे रिस्क फॅक्टर बाबत मी तुम्हाला सांगितलंय. आणि सेकंड, जेवढे जास्त रिस्क फॅक्टर असणार तेवढे तुमचे प्रमाण वाढत जाणार. ज्याला 1 रिस्क फॅक्टर आहे आणि ज्याला 5 रिस्क फॅक्टर आहे, ज्याला जास्त रिस्क फॅक्टर त्याच्यात हार्ट अटॅक लपवायचे प्रमाण भरपूर जास्त असणार. हायपरटेन्शन आणि डायबिटीस बाबत एक शॉर्ट मध्ये, हे दोन्ही सायलेंट किलर आहे. कारण बीपी थोडा जास्त असला, शुगर वाढून असेल तर आपल्याला त्रास काही नाही होणार, पण जेवढे लॉंग पिरियड साठी हे अनकंट्रोल असणार तेवढे जास्त प्रॉब्लेम असतात. हे शरीराचे वाळवे असतात, शुगर ब्लड प्रेशर जे आतून शरीराला पोखरत जातात. हे आपण टाईट कंट्रोल केले तर हार्ट अटॅकचं याचं प्रमाण भरपूर पटीनं आपण कमी करू शकतो. त्यामुळे ज्या 2-3 गोष्टी, रेग्युलर चेकअप करा, शुगर बीपी व्यवस्थित कंट्रोल करा. कोणाला 1 गोळी लागू शकते, कोणाला 5 गोळ्या लागू शकतात, ते तुमच्या शरीरावर अवलंबून आहे. तर त्या गोळ्या प्रॉपरली घ्या. गोळ्यामुळे बीपी शुगर कंट्रोल आली याचा अर्थ नाही की मी गोळ्या बंद करतो, कारण त्या गोळीमुळे ती कंट्रोल आली. तुम्ही गोळी बंद केली की बीपी परत, शुगर परत वाढणार. त्यामुळे या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जसं डायबिटीस झालं, सेकंड आहे स्ट्रेस बाबत मी सांगितलंय, स्ट्रेस कमी करा, मेडिटेशन, ओबेसिटी. जसं ओबेसिटी तुम्हाला ब्लड प्रेशर आणि शुगरचं प्रमाण वाढेल. वेट लॉस फार महत्वाचं आहे. अल्कोहोल इज अ व्हेरी डेंजरस थिंग. मायनर क्वांटिटी युरोपमध्ये वगैरे याच्यामुळे घेतात की त्यांच्या वातावरणाला साजेस आहे. अल्कोहोलमुळे हार्ट अटॅक वाढतो, बीपी वाढतो, हृदयाची धडकन वाढते आणि हार्ट अटॅकचं प्रमाणही वाढते. स्मोकिंग इज अ मोस्ट डेंजरस थिंग. आणि जेव्हा तंबाखू आणि डायबिटीस सोबत येतात तेव्हा 1+1 इज नॉट 2, 1+1 इज 11. म्हणजे डायबिटीस आणि तंबाखू प्रमाण एकत्र असल्यावर 10 पटीने त्यांना हार्ट अटॅक आणि ब्रेनचे आजार होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जी गोष्ट टाळू शकतात ती टाळा, जी कंट्रोल करता येईल ती कंट्रोल करा. आणि प्रायमरी प्रिव्हेंशन, आजार होण्याच्या अगोदर पावलं उचलणं भरपूर जास्त महत्वाचं आहे. कारण एकदा आजार झाल्यानंतर पावलं उचलणं त्याच्यापेक्षा प्रायमरी प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर. हे हेल्दी फूड आहे ते टाळा. एवढं सांगून आज मी हे लेक्चर आज माझं फिनिश करतो. मी आता
जसं डॉक्टर सिकंदरनी सांगितलं, हा एक छोटासा प्रयास होता. भरपूर जास्त माहिती आहे, पण वेळेच्या कन्स्ट्रेंट मुळे जेवढ्या सोप्या शब्दात सांगता येईल तेवढं सांगूया. आणि याच्या पुढे त्याचप्रमाणे आध्यात्मिक कार्डिओलॉजी हे एक माझं स्वतःच एक फार मोठं स्वप्न आहे, की जेव्हा आपण अध्यात्माकडे जाऊत किंवा एक्सरसाइज योगा मेडिटेशन कडे जाऊ, तर भारतीयांचं प्रमाण भरपूर जास्त कमी होणार. कारण आज जो सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर यंग पेशंट मध्ये बघतोय, जो वर्किंग क्लास आहे, ब्रेड विनर ऑफ द फॅमिली, त्यांच्या मागे स्ट्रेस, मला हे करायचंय, मला ते करायचंय, माझ्या मागे याचं स्ट्रेस, मला हे द्यायचंय. आणि तो स्ट्रेसमुळे जे बॉडीत ॲड्रिनॅलिन किंवा जे तुमची गाडी जी दुसऱ्या गिअरला चालायला पाहिजे ती पाचव्या गिअरला चालते, एवढी जास्त बॉडीला एनर्जी लागते, इंधन लागते, आणि त्याच्यामुळे असे कॉम्प्लिकेशन होत आहे. तर त्याच्यात मेडिटेशनचा फार जास्त रोल आहे. आणि जसं तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला तुमचं बीपी कंट्रोल होत नसेल आणि छाती दुखत असेल, तर बघा जास्त बीपी अनकंट्रोल होत असेल तर जेवढं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, बघा हार्टला काय करायचं की पंप करायचं. जेव्हा आपलं नॉर्मल बीपी 120 आहे तर हार्टला 120 बीपीच्या अगेन्स्ट पंप करायचं. पण जेव्हा तुमचं बीपी 180-190 आहे, तर हार्ट जेव्हा 180-190 बीपीच्या अगेन्स्ट पंप करेल तर त्याला जास्त एनर्जी लागणार, हार्टमध्ये ब्लॉकेजेसचे चान्सेस जास्त असणार. तर तुमचा बीपी हाय काय, बीपी कंट्रोल करावं लागेल. आणि पुन्हा मी ते सांगतो, याच्यात काय की कम्पेअर नका करू की त्याला ते एकच गोळीनं बीपी कंट्रोल झालंय, मला तर दोन गोळ्या लागतात. हाताचे पाच बोटे सारखे नसतात, तसे लोकांचे शरीर सारखे नसतात, कोणाला एक गोळ्या लागू शकतात. माझे असे कित्येक पेशंट आहे ज्यांना 6 टाईपच्या बीपीच्या गोळ्या देतो तेव्हा त्यांचा ब्लड प्रेशर कंट्रोल आहे. त्यामुळे आपल्याला बीपी कंट्रोल करावंच लागेल. आणि बीपी कंट्रोल करूनही जर काही छाती दुखत असेल, जसं मी तुम्हाला ऍडव्हान्स टेस्ट सांगितलं, आपल्याला इको आणि TMT, आज बेसिक ECG तेवढं महत्व नाहीये. प्रिव्हेंशनसाठी सर्वात जास्त महत्व आहे ट्रेडमिल. ही एक अशी टेस्ट आहे जी कमी खर्चात आपण कम्युनिटी लेवलला करू शकतो आणि ती भरपूर अशी इन्फॉर्मेशन देऊन जाते. ती फक्त आपल्याला ब्लॉकेजेसची कल्पना देत नाही, तुमची चालण्याची कॅपॅसिटी काय आहे, तुमचा एक्सरसाइज टॉलरन्स काय आहे, तुमचा एक्सरसाइज सोबत बीपी किती वाढतो. म्हणजे जे भरपूर पेशंट असतात, मी सर्वांना म्हणतो की जे पेशंट येतात, अरे सर मी 5 किलोमीटर चालतो, 6 किलोमीटर चालतो, तर जे ते सर्व जेव्हा TMT वर येतात तर आपल्याला कळून जातं ते खरंच किती पाण्यात आहे. जे 5-5 किलोमीटर चालणारे असतात आमचे, ते 4 मिनिटात TMT वर थकून जातात. तर TMT अशा पेशंटसाठी ज्यांना अटॅक वगैरे नाही आलेला, अशा पेशंटसाठी एक फार चांगलं तंत्र आहे हे डायग्नोज करण्यासाठी. काही डाऊट असल्यास मिसेस सोनाली दळवीनं प्रश्न विचारला, काही डाऊट असल्यास कुठली टेस्ट करायची, डाऊट हार्ट बाबत चेस्ट पेन असेल सर्वात अगोदर जवळच्या डॉक्टरांना भेटा. मित्रांचा सल्ला, याचा सल्ला, बघा मला एक सांगा, जेव्हा आपली कार खराब झाली तर आपण कार मेकॅनिकलाच विचारूया ना की कार बाबत काय झालं, किराणा दुकानवाल्याला थोडी विचारणार की माझी कार खराब आहे मी काय करू. तसंच हेल्थचे सल्ले हेल्थ रिलेटेड आहे, जे हेल्थ मध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्याशी घ्या. आपण सल्ले घेतो शेजाऱ्याशी, कट्ट्यावर बसून, दूरच्या मित्रांशी. चेस्टचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला बेसिक ECG करायचं, जे तुमच्या जवळ जे लोकल तुमचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत, फिजिशियन्स जे आहेत, त्यांच्याकडून सल्ला घ्या, त्यांच्याकडून समजून घ्या. आणि ते म्हणतात नाही काहीतरी मला वेगळं वाटतंय, काय ऍडव्हान्स टेस्ट करावं लागेल, देन यू मीट द एक्सपर्ट. हार्ट बाबत असेल कार्डिओलॉजिस्टला भेटा, ब्रेन बाबत असेल न्यूरोलॉजिस्टला भेटा, ऍक्सिडेंट बाबत असेल न्यूरोसर्जनला भेटा. तर याप्रमाणे आपल्याला हे करावं लागेल. आणि जसं मी सांगितलं की 5 वर्ष अगोदरचं पिक्चर फार डिफरंट आहे. 5 वर्ष अगोदर आपल्याला काही असेल, शंकाही जास्त येईल तर आपल्याला नागपूर वगैरे जावं लागायचं. आज अमरावतीत सर्व एक्सपर्ट्स अवेलेबल आहे, ऑल फील्डचे एक्सपर्ट जे नागपूरमध्ये होते, सगळ्या फॅसिलिटी आज अमरावतीत आहे. ट्रान्सप्लांट, रिनल ट्रान्सप्लांट अमरावतीमध्ये झाले. आणि या स्थितीत मला अजून एक जो मुद्दा सिकंदरनी रेज केला तो खरंच मला डिस्कस करावा वाटतो. आज जे बघतोय ट्रस्ट नाही राहिला, कारण कुठल्याही डॉक्टरांना, जसं पेशंट्सना हे तेवढं डॉक्टरांनी डिफिकल्ट आहे. कारण यंग पेशंट माझ्याकडे 30 वर्षाचा हार्ट अटॅकचा पेशंट आलेला आहे. आता बघा डॉक्टर डॉक्टर आहे किती केलं तर दे आर ह्युमन्स, दे आर नॉट गॉड्स. आपल्या हातात आहे कर्म, कर्म कळा, फळ काय मिळेल ते माहित नाही. सिन्सिअर एफर्ट्स डॉक्टरांच्या हातात असतात. परिस्थिती बघून जे निर्णय घ्यायचा, त्यांच्या घरातलं कोणी मेंबर असेल तर काय निर्णय घेतला असतं, त्या दृष्टीने मी विचार करतो की हा माझ्या घरातला असेल तर मी काय निर्णय घेतला असतं. त्याप्रमाणे निर्णय डॉक्टर्स घेतात आणि आपलं पूर्ण हे करतात. आता त्याच्यानंतर डेस्टिनी काय होते, ते पेशंटच्या आजारावर, आजाराचं स्वरूप, आपण किती लेट पोहोचलेलो आहोत, आपली किती सिस्टीम इन्वॉल्ड आहे, आपलं प्रोग्नॉसिस काय, ऑन टाईमवर तुमचे ब्लड प्रेशर काय, तुमचं ऑक्सिजन काय, याच्यावर ते प्रोग्नॉसिस आधारित आहे. त्यामुळे आपण कुठल्याही हॉस्पिटल जातो ट्रस्ट फार गरजेचं आहे. आणि आम्ही बघितलंय की एवढे बॅड बॅड पेशंट पण फक्त ज्यांच्या मनात हे होतं नाही माझा पेशंट सुधारणार, त्या ट्रस्टच्या भरोशावर भरपूर पेशंट आम्ही सुधारताना बघितलेले आहे. आणि अजून काही क्वेश्चन्स, हा थोडेफार क्वेश्चन्स आहे. मिस्टर महेश कोकाटे विचारतात की कोविड झाला होता त्यांना आणि ते येस्टरडे माय इको टेस्ट परफॉर्म इट शोज माय DAR,
सो मेडिसिन स्टार्टेड इज इट डेंजरस बघा एआर माइल्ड असणं तुमचं वय जर का 40-50 नंतरच वय असेल तर एआर मधच काहीच महत्व नाही माइल्ड एआरचं. माइल्ड एआर हे थोडंफार ए वॉलचे डिजनरेटिव्ह जसे डोळ्यात आपल्या मोती बिंदू होतो जॉईंट मध्ये कॅल्शियम जमा होते तसं काही काही वॉलवर मायनस. त्यामुळे माझं लो बीपी हा कन्सेप्ट काढून टाका. कोणाचाच लो बीपी नसतो. बीपी नॉर्मलच असतो किंवा हाय असतो. लो बीपी असल्यावर तुम्ही उभाही राहू शकणार नाही. तुम्हाला झोपूनच राहावं लागणार आहे. तर का तुम्ही चालत फिरत असेल तर लो बीपी वगैरेचा काही आजार नसतो. लो बीपी लोअर साईडला जाऊ शकते जर का तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी असेल तर दररोज 3-4 लिटर पाणी प्या. ज्यांना घाम जास्त जातो अशांना पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. आणि तरी लो बीपी पेक्षा सिमटम्सला बघा रिडिंगला महत्व देऊ नका. सिमटम्सला लक्ष द्या की तुम्हाला त्रास काय. चक्कर येते अंधार येते धाप लागते त्यात सिमटम्सला त्रास द्या. रिडिंगला देऊ नका की माझं बीपी 80 भरला आणि माझं बीपी 100 भरलं. ते डॉक्टरांसाठी सोडा. अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मिस्टर उमा संजय जाधव. 10 वर्षापासून बीपी शुगर कोलेस्ट्रॉल आहे तर हार्टचा काही त्रास नसेल तरी हार्ट प्रोफाइल कराई केली पाहिजे का. इम्पॉर्टंट गुड क्वेश्चन. फारच खरंच हा चांगला प्रश्न आहे. जसं आजचा जो लेक्चर दिला मी याच्या याच्यासाठीच दिलेला आहे. बघा एकदा आजार झाला तर आपण तर हातपावलं मारणारच आहे. हे कर ते करते. पण जसं आहे की 10 वर्षापासून बीपी शुगर म्हणजे ऑलरेडी 3 रिस्क फॅक्टर झालेले आहे तर आपल्याला पुढच्या 10 वर्षात फ्रॅमिंगम रिस्क फॅक्टर असतो ज्यात आम्ही रिस्क प्रोफाइल कॅल्क्युलेट करतो. तुम्हाला 10-20% चान्स आहे की पुढच्या 10 वर्षात हार्ट ब्रेन रिलेटेड काही इव्हेंट होऊ शकतो. तर डेफिनेटली जे सर्व तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की इको TMT करून घ्या. तुमचे शुगर खरंच कंट्रोल ऐक नाही. तुमची शुगर बीपी कंट्रोल ऐक नाही. कोलेस्ट्रॉल कंट्रोल ऐक नाही. त्याच्यावर लक्ष द्या. तुमचा एक्सरसाइज टॉलरन्स काय ते बघा लागेल. यू विल रिक्वायर अ डेफिनेटली कार्डियक वर्कआउट तुम्हाला डेफिनेटली लागेल. वेट 86 श्वास भरून येतो ते आकाश बंड. वेट जास्त आहे ना भाऊ. 86 हे करावं लागेल. वेन इव्हन इको इज इट नेसेसरी टू परफॉर्म TMT? येस. पुन्हा मी ते सांगतो सर्व हार्ट वेगवेगळ्या अँगलनी बघावं लागते. ECG आणि इको हे तुम्हाला ऍट रेस्ट फंक्शन देत आहेत की तुम्ही जेव्हा आराम करताय तेव्हा तुमचं हार्टची फंक्शनिंग काय. तुम्हाला ब्लॉकेजेस होण्याची भीती काय. तुमचं शरीराचं एक्सरसाइज टॉलरन्स काय. तुम्ही किती चालू शकता. चालतानाचा ECG कसा आहे. या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला TMT ने मिळतात. त्यामुळे इको आणि TMT टेस्ट सारख्या नव्हे वेगवेगळ्या आहेत. जशी उत्तर दिशा आहे तशी साऊथ दिशा आहे. कुठली दिशा म्हटलं तर नाही झालं. त्यामुळे दोन्ही टेस्टचं वेगळं महत्व आहे. आणि त्याच्यात काही आलं तर आपल्याला काही ऍडव्हान्स टेस्टही करण्याची गरज भासू शकते. नंतर मिस्टर विक्रम टेकाड यांनी विचारलेलं आहे ही हॅड होल इन हार्ट वॉल इन एज ऑफ 16. नाव आय एम 29 नॉट हॅव्हिंग एनी ट्रबल समटाइम्स पेन. हार्ट वॉल हार्ट होल असणं हे याला मी कंजनेटल हार्ट डिसीज म्हणतो. आता आजचं माझं टाइम मी त्या टॉपिकला टच नाही केलं पण बरं झालं यांनी हा टॉपिक काढला. बघा हार्टमध्ये होल असणं हे मी आज डेफिनेटली याच्यावर बोलू शकतो. कंजेनेटल जेव्हा आईच्या पोटात हार्ट असते कधी कधी काही काही पेशंटमध्ये हार्ट नीट बनत नाही. काही त्याच्यात डेफिशियन्सी राहू शकतात. त्याला आपण जनरल भाषेत होल म्हणतो आणि त्याला आम्ही आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये कंजेनेटल हार्ट डिसीज म्हणतो. आता हार्टचे होल असण्याचे 100 प्रकारचे हे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. त्याच्यात काही होल असे असतात की तसेच राहिले आयुष्यभर तर काही फरक नाही पडणार. तर सर्व याच्यावर महत्वाचे त्याची साईज कुठे आहे. त्याची लोकेशन काय आहे. त्याच्यासोबत तुमचं रक्ताची मिसळ. कधीही होल 2 प्रकारचे असतात ज्याला मी सायनॉटिक आणि अनसायनॉटिक म्हणतो. की ज्याच्यामुळे तुमचं शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळत होते का. जर का शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची मिसळ होते युजली हे आजार वयाच्या पहिल्या वर्षीच डायग्नोज होतात. आणि त्या अशा पेशंटना इमर्जन्सी अर्जंट हार्ट सर्जरीज लागतात वयाच्या पहिल्या वर्षी पहिल्या दुसऱ्या वर्षी. काही आजार असतात ज्याच्यात शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळ होत नसते. मग तो होल कुठे आहे. हृदयाच्या कुठल्या भागावर आहे. त्याची साईज काय आहे. त्या होलमुळे तुमच्या चेंबरचे डायमेन्शन कमी जास्त होतात का. तुम्हाला धाप लागतात का. अल्टिमेटली म्हणजे या सर्व प्रश्नांचं उत्तर 2D इको नव्हते. आज इको मशीन एवढे ऍडव्हान्स झालेले आहेत की अगोदर सारखं काढायचं किंवा भरपूर ऍडव्हान्स टेस्ट नाही करायचे. इको विल गिव्ह यू एस एक्झॅक्ट आयडिया की होलचं काय आहे. पुढे त्याला फ्युचरला काय करावं लागतं. कारण काही काही होल असतात ज्याला मी ASD म्हणतो एट्रियल सेप्टल डिफेक्ट. जे डायग्नोज हे 20-30 मध्येच होतात. आणि कारण तेव्हा तो होलची साईज वाढलेली असेल तेव्हा तो त्रास द्यायला सुरू करतो. आणि ते होल या एजमध्ये आपल्याला येऊन ऑपरेट करावं लागतात 20-30-40. कारण 50 नंतर ते होल इनऑपरेबल होऊ शकतात. त्यामुळे तो होल कुठे आहे त्याची लोकेशन काय ते बघूनच आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढता येईल.
तीस वर्ष मला कधीतरी चार महिन्यातून किंवा सहा महिन्यातून छातीच्या डाव्या साईडला दुखते, अनेकदा श्वास घ्यायला त्रास होतो. अगं एवढ्या कमी वयात हार्ट डिसीज होण्याचं हे नाहीये, आणि त्यातल्या त्यात लेडीजना थोडं कमीच हे असते, पण जसं मी म्हटलं त्रास असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करून घ्या, कारण भरपूरदा तो मनात एक बसून जातो डाऊट की काय आहे काय आहे, एकदा इव्हॅल्युएशन करून घ्या, नंतर हेल्दी लाईफस्टाईल कडे आपण नंतर पाचारण करू शकतो. आणि शेवटचं म्हणजे हे क्वेश्चन आहे, सर माझा डावा हाताचा दंड खांदावर तशीच मानेची भाग दुखतो, तर मी काय करायचं? वय 52, वजन 62. डावा हात बघा, जोपर्यंत सिमटोमॅटिकली आम्ही डिटेल बोलणार नाही, जसं डावा हात दुखणार शोल्डर रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतो, हा नसाचा प्रॉब्लेम असू शकतो, आणि चालताना जे हार्ट बाबत आपल्याला डाऊट काढायचा आहे, तुमची एक्सरसाइज कॅपॅसिटी कशी आहे, जर का चालताना हाताचं दुखणं वाढत असेल तर ते डेफिनेटली हार्टच्या, जर का डावा हात दुखणं त्याच्यासोबत हातात मुंग्या येणं हे असेल तर तो न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम असू शकतो. तर त्याप्रमाणे आपल्याला तुमचे सिमटम जसे असेल तसं इव्हॅल्युएशन करावं लागेल. सर ईसीजी काढला तर नॉर्मल आला, दोन वेळा चेक केला, पुन्हा तेच साध्या ईसीजीचं काहीच महत्व नाही, अनलेस यू हॅव ऑनगोईंग अंजाना की भरपूर जास्त छाती दुखतोय घाम आला आणि त्याच ईसीजीचं महत्व आहे. अदरवाईज नॉर्मल पेशंटला रुटीन चेकअपसाठी ईसीजीचं काहीच महत्व नाहीये, तुम्हाला जो लागेल एफर्ट ईसीजी लागेल, टीएमटी लागेल. मला वाटते की व्हॉट इज द टेक होम मेसेज, असं पाच सहा म्हणजे काय काय सांगणार डॉक्टर पवन अग्रवाल आता आपल्याला सांगणार की आपला टेक होम मेसेज काय आहे आजच्या टॉकचं, म्हणजे इम्पॉर्टंट मुद्दे जे आपण डिस्कस केले त्यामधून काय काय आपण एकदम लक्ष ठेवलं पाहिजे. सर्वात जे इम्पॉर्टंट आहे प्रायमरी प्रिव्हेन्शन, मला आजार काही आहे का, आणि मला काही आजार असेल तर त्याचं योग्य ते समुपदेशन करून त्याला कंट्रोल करा, त्याच्यात शुगर ब्लड प्रेशर आलं. सेकंड, वाईट सवय टाळा, टोबॅको स्मोकिंग अल्कोहोल, कारण एकदा काही झालं आणि इव्हेंट झालं तर मग रडण्याची वेळ येते, आणि आम्ही दररोज बघतोय आयसीयूमध्ये काही काही पेशंट वाचले तर ठीक, जे नाही वाचत आहे ते मग काय नुसतं अस्तावा गेला पस्तावा आलं, हे मी काय करायचो हे का झालं, कारण तुमच्यावर डिपेंडेंट तुमची पूर्ण फॅमिली आहे. त्यामुळे सेकंड आहे की रिस्क फॅक्टर टाळा. थर्ड आहे या सर्वांचं आन्सर आहे एक्सरसाइज, एक तास शरीराला देणं गरजेचं आहे, जर का तुम्हाला शरीराकडून 23 तास काम करून घ्यायचं आणि तुम्हाला लांब आजार विरहित चांगलं क्वालिटी ऑफ लाईफ जगायची असेल तर 1 आवर एक्सरसाइज कुठल्याही प्रकारची कुठल्याही वेळ, कन्फ्यूज न हो की सकाळीच करू का संध्याकाळीच करू का दुपारीच करू का सायकलिंगच करू का वॉकिंग, जे तुमच्या शेड्यूलमध्ये बसते, जसं तुम्ही एक तास चांगली विगरस एक्सरसाइज की केल्यावर वाटलं पाहिजे मी काहीतरी एफर्ट घेतले आहे, नाही तर तिघी जणी मिळून चालतात रमत गमत गप्पा मारत तुझ्या घरी काय केलं माझ्या सासून हे केलं, त्या गप्पाला काही महत्व नाहीये, चांगलं 10 ते 11 मिनिटात 1 किलोमीटर कव्हर व्हायला पाहिजे, 11 ते 12 मिनिटात ही चालण्याची तुमची स्पीड पाहिजे. इम्पॉर्टंट चालताना स्पोर्ट शूजचा वापर करा, कारण भरपूरदा आम्ही बघतो की पायाचे जॉईंटचे प्रॉब्लेम याच्यामुळे सुरू होत आहेत, तर तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचे डायबिटीस बीपी शुगर कंट्रोल करा, आणि जसं सिकंदरने सांगितलं मनात एक प्लान ठेवा, मला त्रास झाला तुम्ही जाणार कुठे, कारण कन्फ्युजन मध्ये आपण कुठलेही वेगवेगळे पावलं उचलू शकतो, त्याची आपल्याला हे यू हॅव टू रीच ऍट द एक्सपर्ट्स प्लेस. जसं लकवा आला तर लकवा 3 तासाच्या तुम्ही सेंटरला पोहोचलात तर तुम्हाला ते स्पेशल टाईपचं इंजेक्शन आपण देऊ शकतो, जेणेकरून पूर्ण लकवा भरपूरदा रिकव्हरी होऊ शकतो, कारण एकदा लकवा बसला तुमचं पॅरालिसिस राहिलं तर पुढे आयुष्यात तुम्ही करोड खर्च करून ते होणार नाही. तर अशा वेळेस वेळेवर हॉस्पिटलला पोहोचणं, वेळेवर एक्सपर्ट कडे पोहोचणं फारच गरजेचं आहे. त्यामुळे मनात एक कधी बी बॅकग्राऊंड पाहिजे की मला माझ्या घरात माझ्या मित्रांना काही प्लान झालं तर मला कुठे पोहोचायचं आहे. हे असे लहान लहान मुद्दे आहेत, आज तुम्ही सर्वजण जमलात त्याच्यावर थँक्स. सिकंदर प्रोसीड. थैंक यू डॉक्टर पवन. डॉक्टर पवन ने हमें बहुत इम्पॉर्टेंट आज इन्फॉर्मेशन दी है, मुझे लगता है ये 1 घंटा बहुत ही अच्छा गया है सबके लिए और सबने कुछ ना कुछ सीखा है इससे. और सबसे इम्पॉर्टेंट बात सब सीखने के बाद मैं बताऊँ यही बोलना चाहूँगा कि जो हमने ट्रस्ट की बात कही थी वो एक दूसरे पे सिर्फ डॉक्टर्स पे नहीं, हमें एक दूसरे पे भी रखना है, हर एक आदमी पे ट्रस्ट रखना है, उसी से हम आगे बढ़ पाएंगे, नहीं तो एज अ कम्युनिटी एज अ सोसाइटी हम कभी उतना आगे नहीं बढ़ पाएंगे. तो यहाँ पे आज संडे के दिन ऑलमोस्ट 160 लोग हमारे साथ जुड़े और उन्होंने ये इन्फॉर्मेशन ली,
उसके लिए मैं उन सबका बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा, डॉक्टर पवन अग्रवाल, डॉक्टर आनंद काकानी, रेडियंट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल की टीम, रेडियंट रिहैबिलिटेशन सेंटर की टीम की तरफ से हम आपका एक बार बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद देते हैं। और बाकी का कुछ भी इसके बाद आपको प्रश्न होते हैं या कुछ भी होते हैं तो आप कभी भी हमारे टीम के साथ संपर्क कर सकते हैं और हमें हम तक पहुँच सकते हैं। थैंक यू वेरी मच। थैंक यू थैंक यू थैंक यू फॉर अटेंडिंग। धन्यवाद। अपन हा प्रोग्राम इथं संपूया। थैंक यू थैंक यू।